नमस्कार, मी किलचे विजय कुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। यापूर्वी आपण अंकगणिती श्रेणीमधील सर्व घटकावर चर्चा केलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणावर चर्चा करणार आहोत। आता या ठिकाणी पहा, आपणाला पहिले उदाहरण दिलेले आहे, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा। आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची यादी करण्याचा प्रयत्न केला तर आपण समनैसर्गिक संख्या 2, 4, 6, 8 याप्रमाणे असतील आणि समनैसर्गिक संख्या असतील, विषमनैसर्गिक संख्या असतील किंवा नैसर्गिक संख्या असतील यांची यादी ही अंकगणिती श्रेणी असते। म्हणून या ठिकाणी आपण जर या 2, 4, 6, 8 या क्रमिकेचा विचार केला तर ही अंकगणिती श्रेणी आहे आणि आपणाला यामधील या अंकगणिती श्रेणीमधील 123 संख्यांची बेरीज करावयाची आहे। यापूर्वी आपण पाहिलेले की n पदांची बेरीज करण्यासाठी आपण कुठलं सूत्र वापरतोय। आता या ठिकाणी 2, 4, 6, 8 या अंकगणिती श्रेणीमध्ये a ची किंमत 2 असेल, d ची किंमत 2 असेल आणि आपणाला विचारले 123 संख्यांची बेरीज किती, म्हणून n बरोबर असेल 123। आता या ठिकाणी सूत्र जर आपण वापरलं SN बरोबर N भागिले 2 × 2a + n × 1 × d, या सूत्रात आपण जर N ची, A ची आणि D ची किंमत ठेवली आणि संक्षिप्त रूप दिलं तर या ठिकाणी आपणाला S123 म्हणजेच 123 संख्यांची बेरीज मिळेल आणि ती मिळेल 15,252। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा। आता यापूर्वी अशी काही उदाहरणं आपण पाहिलेली आहेत, 1 व 350 मधील समनैसर्गिक संख्यांची जर यादी केली तर ती 2, 4, 6, 8 आणि शेवटची समसंख्या असेल 348। आता या सर्व समसंख्यांची बेरीज करायची। यापूर्वी आपण पाहिले की एखाद्या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद आणि शेवटचे पद माहीत असेल तर आपण SN बरोबर n/2 पहिले पद अधिक शेवटचे पद काढू शकतो, परंतु त्यासाठी आपणाला एकूण पदांची संख्या माहीत असणं आवश्यक आहे। पुन्हा या ठिकाणी तोच प्रश्न येतो, यापूर्वी आपण एक प्रॉब्लेम पाहिला होता असा की आता या ठिकाणी आपल्याला n ची किंमत माहीत नाही, किती पदांची बेरीज करायची आहे नेमकी, म्हणजे या ठिकाणी 1 ते 350 मधील समसंख्यांची यादी केली तर लहानात लहान संख्या 2 आणि मोठ्यात मोठी संख्या 348 मिळणार आहे, म्हणजे या एकूण संख्या किती असतील हे आपणाला सुरुवातीला काढावं लागेल, शोधावं लागेल। म्हणजेच या ठिकाणी 348 हे nवे पद आहे असं गृहीत धरून
आपल्याला यांची किंमत काढावी लागेल म्हणजे एकूण संख्या मिळते। मग आता या ठिकाणी ए ची किंमत किती आहे? दोन आहे, साधारण फरक दोन आहे आणि टीएन 48 आहे। ज्यावेळी आपल्याला यांची किंमत काढायची आहे आणि टीएन माहित आहे त्यावेळी आपण टीएनचं सूत्र वापरू। टीएन बरोबर ए अधिक एन उणे एक गुणिले डी। आता आपण या सूत्रामध्ये ए ची डी ची आणि टीएन ची किंमत ठेवली तर आपणाला मिळेल 348 बरोबर 2 अधिक एन उणे 1 गुणिले 2। आता हे समीकरण सोडवून जर आपण यांची किंमत काढली तर पहा यांची किंमत काय मिळते। 348 बरोबर 2 अधिक 2 एन उणे 2, 2 2 कॅन्सल होतील या ठिकाणी आणि 2 एन बरोबर 348 म्हणजे यांची किंमत आपणाला मिळेल 174। आता यांची किंमत मिळाल्यानंतर आपण बेरीज विचारली आपल्याला या अंकगणिती श्रेणीमधील सर्व पदांची बेरीज किती। तर आता या ठिकाणी सर्व पद म्हणजे 174 पद आहेत म्हणजे या ठिकाणी 174 संख्यांची बेरीज करायची किंवा या ठिकाणी आपणाला एस 174 काढायचं आहे। त्यासाठी आपण एसएनचं सूत्र वापरू। एसएन बरोबर एन भागिले 2 कंसात टीवन अधिक टीएन, पहिले पद अधिक शेवटचे पद, कारण या अंकगणिती श्रेणीमध्ये पहिलेही पद माहीत आहे शेवटचंही पद माहीत आहे। जर शेवटचं पद माहीत नसेल, सरळ जर आपल्याला दिलेला असेल 2 4 6 8 डॅश 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 या अंकगणिती श्रेणीमधील 15 पदांची बेरीज काढा, त्यावेळी आपणाला हे सूत्र वापरता येणार नाही। त्यावेळी आपणाला एसएन बरोबर एन भागिले 2 कंसात 2 ए अधिक एन उणे 1 गुणिले डी या सूत्राचा वापर करावा लागेल। आता याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर उत्तर काय मिळेल पहा। आपणाला उत्तर मिळेल 30450 म्हणजे 1 ते 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज किती असेल? 30450 असेल। त्यानंतर एक शेवटचं उदाहरण पाहू। एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा। आता या ठिकाणी काय दिलंय काय विचारलंय थोडं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे। आता या ठिकाणी आपणाला टी 19 दिलेलं आहे, टी 19 52 दिलेलं आहे, 38वं पद 128 दिलेलं आहे आणि विचारले काय 56 पदांची बेरीज काढा म्हणजे एस 56। ती अंकगणिती श्रेणी कोणती आहे माहीत नाही म्हणजे या ठिकाणी आपणाला ए ची किंमत माहीत नाही, डी ची किंमत माहीत नाही। काही उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी टी 19 वरून जे काही समीकरण मिळतं आणि टी 38 वरून जे काही समीकरण मिळतं या दोन समीकरणावरून आपण ए आणि डी च्या किमती काढत असतो। परंतु या उदाहरणामध्ये काय करायचंय पहा। आता या ठिकाणी टीएनचं सूत्र आपण जर वापरलं टीएन बरोबर ए अधिक एन उणे 1 गुणिले डी। आता टी 19 बरोबर काय असेल? मग ए अधिक 18 डी असेल, म्हणजे ए अधिक 18 डी ची किंमत किती असेल? 52 असेल। यावरून एक समीकरण मिळेल आपल्याला ए अधिक 18 डी बरोबर 52। त्याच पद्धतीनं आपण टी 38 साठी पाहू। टी 38 साठी काय असेल? ए अधिक 37 डी असेल आणि ए अधिक 37 डी ची किंमत काय असेल? 128। मग आपण ए अधिक 18 डी बरोबर 52 ला समीकरण नंबर 1 आणि ए अधिक 37 डी बरोबर 128 याला जर आपण समीकरण नंबर 2 म्हणलो। आता या ठिकाणी समीकरण 1 व 2 ची बेरीज करावी लागेल आणि बेरीज करून समीकरण मिळेल 2A+55 डी बरोबर 180। तर पहा, मी या उदाहरणाला थोडं वेगळं उदाहरण का म्हणलो? बऱ्याच वेळा आपण इथं ए आणि डीच्या किमती काढण्याचा सुरुवातीला प्रयत्न करतो
आता ए आणि डी च्या किमती फक्त काढून चालणार नाहीत, तर या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळी 19वं पद दिलंय, 38वं पद दिलंय आणि तुम्हाला 56वं पद विचारलंय, मग यामध्ये काहीतरी सहसंबंध या ठिकाणी असतो. आता या ठिकाणी पहा 9 आणि 8 17 आणि 3 आणि 2 5 19 आणि 38 ची बेरीज येते 57. आणि ज्यावेळी हे 57 बेरीज येते आणि त्यापेक्षा एकने कमी पदांची संख्या असेल आणि त्यांची बेरीज विचारलेली असेल, त्यावेळी हा या उदाहरणामध्ये जी काही पद्धत आपण वापरतो ती आपल्याला या ठिकाणी वापरायची असते. आता या ठिकाणी पहा 2A + 55D = 180 मिळाले. आता एस 56 काय आहे पाहूत आपण. मग एसएन चं सूत्र वापरू, मग यांची किंमत आपणाला माहिती 56, एची आणि डी ची किंमत माहीत नाही, फक्त आपण यांच्या ठिकाणी 56 ठेवून पाहू. मग यांच्या ठिकाणी जर आपण 56 ठेवलं तर 56 छेदस्थानी 2 कंसात 2A + 56 × 1D म्हणजेच या ठिकाणी एस 56 मिळणार आहे तुम्हाला 28 × 2A + 55D. आता पहा समीकरण 2 च समीकरण 3 आणि 4 च निरीक्षण केलं तर या ठिकाणी 2A + 55D ची किंमत आपणाला किती मिळालेली, 1 व 2 ची बेरीज करून 180 मिळालेली आहे. म्हणून आता या ठिकाणी एस 56 = 28 × 180 समीकरण 3 वरून आपण ही किंमत ठेवली इथं 2A + 55D ची किंमत 180. आता 28 आणि 180 चा गुणाकार करा तो मिळेल 5040. म्हणून पहिल्या 56 पदांची बेरीज किती असेल 5040 असेल. धन्यवाद.